नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा आपला विषय असा आहे की यंदा कपाशी लावायची का मका लावायचा. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला यावर्षी एक प्रश्न पडला आहे की यंदा कपाशी लावायची का मका लावायची. याच्यामागे विविध कारणं आहे किंवा बरेच कारणं आहे. मित्रांनो, मागच्या वर्षाचा खरीप जर पाहिला तुम्ही तर अगदी न परवडणारा शेतकऱ्यांसाठी झालेला आहे. अगदी त्यांची सरासरीपेक्षाही उत्पन्न त्यांना आज मिळालं नाही. तुम्ही कपाशी बघू शकता किंवा मका बघू शकता किंवा इतर पिकं असतील, सोयाबीन असतील, बाजरी असेल, ज्वारी असेल, मका असेल. शेतकऱ्यांना मागच्या खरीपाला अक्षरशः सरासरीपेक्षाही कमी उत्पन्न झाले. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी मुबलक प्रमाणात होते अशा शेतकऱ्यांना काहीतरी ॲव्हरेज म्हणजे सरासरी उत्पन्न मिळाले. पण जे कोरडवाहू शेतकरी असतील, जे संपूर्णतः पावसावर डिपेंड असतील, त्या शेतकऱ्यांना तर अजिबात म्हणजे काहीच न परवडणारी शेती ही म्हणावी लागेल. तर मित्रांनो, याच्यामागे चार पाच कारणं होते, ते कारणंसुद्धा आपण पुढे बघणार आहोत. सुरुवात आपण याच्यापासून करू की मागचा खरीप कसा गेला. तर मित्रांनो, खरीपाच्या पेरण्या जेव्हा होतात किंवा खरीप सीझन जेव्हा लागतो त्यावेळेस पावसाळ्याचा अंदाज किंवा पाऊस किती पडतो हे बघितलं जातं. पण मागच्या वर्षी जर पाहिलं आपण तर खरीप हा पूर्ण म्हणजे जो मान्सून होता किंवा जो मागच्या वर्षाचा जो पावसाळा होता, ज्या पटीत पावसाळा व्हायचा होता त्या पटीत झाला नाही. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही डाऊन झाले किंवा कमी झाले. तर मित्रांनो, यामागे सुरुवातीचं कारण म्हणजे कमी पावसाळा, म्हणजे पर्जन्यमान कमी. त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे कापूस पिकं असतील त्या शेतकऱ्यांना बोंडअळीचा प्रादुर्भाव जाणवला. त्यानंतर दुबार पेरणीचं संकट आलं. मागच्या वर्षी काय झालं की जूनला प्रत्येक शेतकऱ्यांनी पेरणी केल्या, पण मागच्या वर्षाची खरीपाची पेरणी जर पाहिली तुम्ही तर जुलै अखेरपर्यंत पेरण्या चालल्या. म्हणजे दुबार पेरणीचं संकट हे शेतकऱ्यांवर आलं होतं. या गोष्टी पाहिल्या तर या गोष्टीमुळे शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे पूर्णपणे घटलं होतं. म्हणून यावर्षी प्रत्येक शेतकऱ्याला असा प्रश्न पडतो आहे की यंदा मका लावायचा की कपाशी लावायची. तर मित्रांनो, यावर माझा एक पर्याय राहील की कपाशीचं क्षेत्रसुद्धा आपण लावू शकतो आणि मक्याचं क्षेत्रसुद्धा आपण लावू शकतो. यावर्षीचा पावसाळा जर पाहिला तर विविध हवामान शास्त्रज्ञांनी चांगल्या प्रकारे पावसाळा वर्तवला आहे किंवा चांगल्या प्रकारे पावसाची बातमी दिलेली आहे. तर निसर्ग येतो, निसर्गापुढे जाऊ शकत नाही. पावसाळा कसा होतो, काय होतं हे आपल्याला माहीत नाही. पण मित्रांनो, आपण जर यावर्षी संपूर्ण कपाशीवरनं डिपेंड राहता, आपलं अर्ध क्षेत्र जर मक्याचं लावलं तर आपण परवडणारी एक शेती होऊ शकते. ते कसं? तर मित्रांनो, आज आपण जूनला जर मका लावला, ह्या खरीपाला मका लावला, तर 3-4 महिन्यामध्ये आपला मका येऊन जातो. त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं पाणी जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत असेल अशा शेतकऱ्यांचा दुबार किंवा जे काही रब्बीचं पीक आहे ते चांगल्या प्रकारे येऊ शकतं. आणि त्यातून जो खर्च आहे, खरीपाचा जो खर्च आहे किंवा जे बजेट आहे ते त्यांचं एक व्यवस्थित ताळमेळ बसू शकतो. म्हणून आपण कपाशीवर डिपेंड न राहता यावर्षी मक्याचंसुद्धा प्लॅनिंग करायला हवं, जेणेकरून आपल्याला वर्षाखाठी 2 पिकं व्यवस्थित घेता येईल आणि जे आपलं ॲव्हरेजपेक्षा चांगलं उत्पन्न आहे ते आपल्याला मिळलं जाईल. म्हणून करताना किंवा ही ज्या शेतकऱ्यांकडे 10-5 एकर क्षेत्र असेल त्यांनी 4-5 एकरवर मका, 4-5 एकरवर कपाशी. म्हणजे कसं, एका पिकावर डिपेंड न राहता 2 पिकं आपले निघून जातील. आणि मागच्या वर्षी जर पाहिलं आपण मक्याने पण चांगला भाव खाऊन घेतला आहे किंवा मक्याला पण चांगला भाव मिळालेला आहे, तर यावर्षीसुद्धा मक्याचं क्षेत्र जर कमी राहिलं किंवा मका बाजारामध्ये कमी दिसला तर साहजिकच चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल. म्हणून यंदा तुम्ही कपाशी अर्धी आणि मका अर्धा, म्हणजे एक बॅलन्स तुम्ही ठेवू शकतात की अर्धी कपाशी अर्धी मका, एका पिकावर डिपेंड न राहता आपण 2 पिकांचंही जर नियोजन केलं तर आपल्याला शेती चांगल्या प्रकारे परवडू शकते. म्हणून तुम्ही मक्याला सगळ्यात जास्त जर प्रेफरन्स दिला तर आपल्याला परवडणारी शेती किंवा जो काही खरीपाचा खर्च आहे तो चांगल्या प्रकारे आपला निघू शकतो. म्हणून यंदा आपण एक व्यवस्थित नियोजन किंवा ताळेबंद नियोजन जर केलं तर आपल्याला शेती ही ह्या खरीप चांगला उत्पन्न देऊन जाईल आणि येणाऱ्या रब्बीमध्ये सुद्धा आपला 2 पिकं काढले जातील. मक्यानंतर आपले 2 पिकं होतील, कपाशीनंतर आपल्याला 2 पिकं घेता येत नाही, कारण की कपाशी ही आपली वर्षभर चालत असते. जवळजवळ 7-8-10 महिने कपाशी आपली संपूर्ण घेत असते, त्यामुळे आपलं शेतही अडकून पडतं आणि पुढचं जे रब्बीचं पीक आहे ते आपल्याला नियोजन करता येत नाही. म्हणून निवडताना आपण अर्धा मका आणि अर्धी कपाशीसुद्धा लावू शकतो, जेणेकरून मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांना त्रास झाला होता की पोषक हवामान मिळालं नाही पिकाला, म्हणजे जे शेतकरी कपाशीची लागवड करतात त्यांना पोषक हवामान मिळालं नाही किंवा दुबार पेरणीचं संकट त्यांच्यावर आलं, म्हणजे जे पोषक हवामान जून ते जुलैपर्यंत जर्मिनेशन किंवा पिकाची उगवण क्षमतेचं जे पोषक वातावरण, ते पोषक वातावरण मिळालंच नाही, त्यामुळे दुबार पेरणीमध्ये सगळे शेतकरी सापडले. आणि याच कारणामुळे जे काही उत्पन्न घटले शेतकऱ्यांचे हे सगळे दुबार पेरणीमुळे, त्याच्यानंतर बोंडअळी असेल किंवा तुटक पावसाळा असेल, या सगळ्या गोष्टींमुळे उत्पन्न मागच्या वर्षी किंवा खरीपानं चांगलं उत्पन्न दिलं नाही.
मग साहजिकच यावर्षी आपण खरीपाचं असं प्लॅनिंग करायचं जेणेकरून आपलं एक पीक वाया न जाता दुसरं पीक ते भरणा काढून येईल. म्हणून यावर्षी निवडताना कधीही आपण अर्धा मका आणि अर्धी कपाशी आपण लावू शकतो. हे त्या शेतकऱ्यांसाठी ज्यांनी मागच्या वर्षी कपाशीचे शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांसाठी, की जवळजवळ मागच्या वर्षी जर पाहिलं आपण कपाशीचं क्षेत्र हे जवळजवळ 90 ते 95% क्षेत्र हे कपाशीचं होतं, आणि त्याच्या आधी जर पाहिलं आपण तर 100% म्हणायला हरकत नाही, कारण की या कारणामुळेच आपल्याकडे बोंडअळीचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त दिसून आलेला आहे. म्हणून यावर्षी आपण निवडताना कधीही कपाशी आणि मका या दोन पिकांना चांगल्या प्रकारे रेफरन्स देऊ शकतो आणि चांगलं पीक आपण घेऊ शकतो. तर मित्रांनो, शेवटी निसर्ग आहे, निसर्गावर डिपेंड न राहता किंवा निसर्ग कसा राहील हे आपल्याला माहीत नाही, म्हणून आपण दोन पिकांचं प्लॅनिंग इथं करू शकतो. अशा प्रकारे जर केलं तर आपलं एक उत्पन्न चांगलं होईल आणि जो ताळमेळ राहील शेतीचा किंवा जे खर्च न होता एका पिकातून जो खर्च निघतो किंवा जो दोन पिकांमधून खर्च निघेल अशा प्रकारे जर नियोजन केलं मित्रांनो, तर साहजिकच या खरीपामध्ये शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल किंवा चांगल्या प्रकारे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळेल. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.